सोलापूर शहरातील कोल्हापूर चाळ येथील एका घराला आग लागून लग्नासाठी जमवलेल्या नोटा जळून कोळसा झाल्या आहे. यात हकीकत अशी आहे की सोलापूर शहर परिसरातील कोल्हापूर चाळ येथील एका घराला आग लागून खूप मोठं नुकसान झालं आहे. घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे. या संदर्भात मीडियाशी बोलताना चंदू भंडारे, चंद्रकांत मल्लाभाऊ भंडारे, कोल्हापूरचा सोलापूर. सकाळी मी दुकानला कामाला गेलो होतो, तर घरात अचानक जाळ लागला, पूर्ण जाळ पूर्ण घरच खाक झालेलं आहे, काहीच राहिलं नाही. कधी आग लागली? आता एक एक घंटा अगोदर पूर्ण जळाला. घरात काय कपडे पैसे पैसे होते, पैसे जळाले. घरातले फ्रीज कूलर ए सी काहीच राहिलं नाही, पूर्ण खाक खाक झालं, काहीच राहिलंच नाही. कपडे कपडे पैसे पैसे फ्रीज कूलर ए सी काय काय लागलं, कशामुळे लागले? काय 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 सकाळी दुकान जातो, काय नाही शॉर्ट सर्किट झालं, कशाने लागलं पता नाही. आम्ही समोर बरं समोर होतो घरचे सगळे स्वर्ग बाथरूमला गेलो होतो, एवढं पण घरात घरात छान ते घरात कसं ते सिलिंग केलेलं होतं प्लॉटचं सगळं सगळं पेटून गेलं. घरात काय राहिलंच नाही, आपले दुसरे सगळंच नाही नुकसान. घरात कोणाचं आग लागलं? घरात तेच बघून सगळं बाहेर पडून आलं. ते आग लागलं सगळं पहिला मला प्रॉब्लेम झाला. घरात शिक्षण पोरांचं तिथे पैसे विषय आमचे जास्त पैसे सगळं पूर्ण खाग काय कपडे काय असतं काय दिसायला मारक असं नाही. कपाट पूर्ण झळून खाक झालं, कपाटची हालत बैल जर बघायची कपाट फसून झालं, कपाटमध्ये असं झालं नाही काय असेल सगळं काय तर आपल्यासारखं.